नमस्कार, मी प्रशांत गाडेकर। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संत गजानन महाराज मंदिर निगडी प्राधिकरण। आज आपण या मंदिरातील वैशिष्ट्य आणि त्यासोबत या मंदिराचा इतिहास आणि यासोबतच या मंदिरात होणारे वर्षभरातील कार्यक्रम सर्व काही जाणून घेणार आहोत। तर पाहूयात।
माझ्यासोबत आता तुम्ही पाहू शकता की या मंदिराचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांनाच विचारूयात की या मंदिराबद्दलचा जो काही इतिहास आहे, या मंदिरात वर्षभरात जे काही कार्यक्रम होतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. मला विचारायला आवडेल की हे इतकं सुंदर आम्ही मंदिर आता पाहिलं आहे. खूप बऱ्याच दिवसांपासून मी येत होतो, पण हा व्हिडिओद्वारे आपल्याला आपले मंदिर सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे, यामुळेच हा खास व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर मला सांगा की नेमकं या मंदिराचं म्हणजे स्थापना कधी करणार आहे? या मंदिराची स्थापना 1982 साली आपण आधी गजानन महाराज प्रेरणा मंडळ म्हणून स्थापना केली. आणि मंदिरात म्हणजे त्यानंतर मंदिर एवढंच आहे पहिल्यापासून की त्यानंतर सुरुवातीला मंदिर छोटं होतं, शेंड्रिंगच्या प्लेट आठवून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवलेली होती. त्यानंतर अजून दुसऱ्या स्टेपमध्ये छोटं मंदिर बांधलं, त्याच्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचीच मूर्ती ठेवली होती. आणि नंतर मग आपण 1991 साली लॉटरी सिस्टीम काढली, त्याच्यात पैसे मिळाल्यानंतर मग हे सगळं सभामंडपाने या मंदिर बांधकाम करायचं. आणि हे सर्व काही मंदिर वगैरे आहे इथे वर्षभरात म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम तर होतच राहतात, याच्यातले काही मोठे असे कार्यक्रम कोणते होते? या मंदिर सुरुवातीला पहिल्याच महावद्य सप्तमीला महाराजांचा प्रगट दिन असतो, तो भव्य प्रमाणात 30-35 हजार लोक या मंदिरात महाप्रसाद घेतात. त्यानंतर महाराजांचा मूर्तीप्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन हा साधारण 7 दिवस सप्ताह सुरू असतो. हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, पाराय असा हा सप्ताह आपण दरवर्षी साजरा केला. आणि असे दर आठवड्यानंतर असा हे आपला 10वीच्या मुलांचा दरवर्षी सत्कार समारंभ आयोजित करतो, त्यांना प्रमाणपत्र आणि काय एक गिफ्ट म्हणून एखादी वस्तू देत असतो. त्यांना साधारण 200-300 विद्यार्थी असतात. आणि श्रावण महिन्यात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करून पूर्ण महिनाभर, श्रावण महिना असो अधिक मास असो, त्या अधिक मासात सुद्धा वेगवेगळे ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर ऋषीपंचमीला महाराजांची पुण्यतिथी सोहळा आहे, तिथे आपण सामुदायिक पारा आहे. आणि धार्मिक कार्यक्रम दिवसभर महाराजांचा अभिषेक असतो, कीर्तन, भजन असे कार्यक्रम दिवसभर राम होत असतो. आणि आता 4 तारीख जवळ आलेली आहे, महाराजांचा वर्धापन दिन प्राणप्रतिष्ठा केली होती, तर या निमित्ताने आपण यावर्षी काय काय कार्यक्रम ठेवले? तर या वर्धापन दिनाला 2 वर्षाचा कार्यक्रम हा झालाच नाही. यावर्षी आपण 27 तारखेपासून या कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे. 27 तारखेपासून रोज सकाळी ज्ञानेश्वरी पाराय आणि सायंकाळी कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह हा 4 मेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि 4 मेला यादी समाप्त होऊन सर्व या भागातील भक्तांना किंवा इतर सर्व जे भक्त असेल त्यांना महाप्रसादाची व्यवस्था. सोबतच गजानन महाराज मंदिराचे एक अभ्यासिका देखील निघणी येथेच आहे, आपण त्याबद्दल देखील विचारूया. जी काही अभ्यासिका मंदिराची आहे ती नेमकी कुठे आहे आणि कशासाठी ती मंदिर चालू कोणता विद्यार्थ्यांचा? सुरुवातीला आपले त्याचं प्रयोजनच असं आहे. सुरुवातीला आपले शेगावची पालखी पंढरपूर आळंदीला येत होती, ज्यावेळेस आपल्या इकडं यायची त्यावेळेस आपल्या मुक्कामाला जागा नव्हती, म्हणून पालखीचा मुक्काम आपल्याकडे व्हावा याच्यासाठी ते 10.5 कोटी जागा प्राधिकरणाकडून घेतली. परंतु नंतर ती पालखी येणं बंद झालं, ती पायवारी डायरेक्ट आता, म्हणून आम्ही तिथे थोडं बांधकाम केलं. आणि काही दिवस आपण छोटे मोठे असं लग्न समारंभ साखरपुरा असे कार्यक्रम करायला, पण त्याच्यातूनही आम्हाला असं वाटलं की सामाजिक उपक्रम काहीतरी झाला पाहिजे, म्हणून तिथे आपण अल्पदरात ती अभ्यासिका सुरू केली. आता ती बिल्डिंग 4 मजली झालेली आहे आणि आता 450 विद्यार्थी तिथं अभ्यास केली. सर तुमचं नाव सांगायचं? माझं नाव रामभाऊ हरिभाऊ पिशे, मी या ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तर धन्यवाद सर, आपण त्यांच्याकडून खास अशी या मंदिराची माहिती जाणून घेतली. नक्कीच तुम्ही देखील या मंदिरामध्ये एकदा तरी या, तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल. धन्यवाद.